माय मराठी माय बोलीचं महाचॅनल सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आपण आता आहोत केरळच्या औद्योगिक राजधानी अर्थात कोची मरीन ड्राइव्ह। कोची जे औद्योगिक शहर आहे, आंतरराष्ट्रीय बंदर आहे आणि अरबी समुद्राच्या काठी हे जे मरीन ड्राइव्ह नावाचं बंदर आहे तिथं आपण आता सध्या बोटीमध्ये आहोत। आता आपल्याला बोटीमधून समुद्राची सफर साधारण 40 मिनिटाची घडणार आहे। हा अरबी समुद्र अतिशय विशाल असा हा अरबी समुद्र, या समुद्रातून आपल्याला बोटीचा आनंद घेता येणार आहे। कृपया थोड्या वेळातच ही बोट सुरू होईल, आपण तो पण प्रतीक्षा करूया। अतिशय सुंदर अशा इमारतींनी नटलेला हा हे बीच म्हणूया, या बीचवरून आता आपल्याला अरबी समुद्रातून सफर घडवणार आहे, कृपया प्रतीक्षा करा। तर आता ही बोट सुरू झालेली आहे, 2 मिनिटाच्या आत ही या प्रवाशांना घेऊन आमचे सगळे सहकारी आहेत त्यांना घेऊन ही बोट जवळपास 40 मिनिटांचा हा अत्यंत सुखदायक असा अरबी समुद्रातला सागरातला हा प्रवास राहणार आहे। हे मुद्दाम मी झूम करून दाखवतोय, समुद्रातली जी बेट आहेत तिथं वस्ती, वेगवेगळ्या फॅक्टरी, तुम्हाला कदाचित लाईट दिसत असेल, आता 6 वाजत आलेले आहेत सायंकाळचे आणि हा साथांग पसरलेला सागर सुंदर सुंदर अशा इमारती। तर आता बोटीचा प्रवास सुरू झालेला आहे, हळूहळू आपली जागा सोडत आहे बोट आणि हा विशाल अथांग असा सागरी अरबी समुद्र आणि या समुद्रातून ही आता बोट निघालेली आहे। जवळपास 40 मिनिटांचा हा प्रवास अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेला हा परिसर अतिशय नयनरम्य अशा प्रदेशातून अथांग अशा समुद्रातून ही बोट आता निघालेली आहे। ह्या समुद्राच्या किनाऱ्यावर अत्यंत सुंदर अशा इमारती, शेकडो बोटी अशा थांबलेल्या प्रवाशांना सहल करून आणण्यासाठी हे आतमध्ये जे बेट आहेत त्या बेटावर वेगवेगळे हॉटेल्स, काही निवासी सदनिका आहेत। 40 मिनिटांचं तर दाखवणं शक्य नाही, पण जिथे जिथे काही महत्त्वाचं दिसेल तिथं मी आपल्या संपर्कात राहील। तर अरबी समुद्रातून हे हा आपला प्रवास सुरू आहे। आता हळूहळू वेग घेत आहे बोट, साधारणतः 40 मिनिटांचा हा समुद्रातला प्रवास असतो। मध्ये बेट असल्यामुळं समुद्राची अथांगता आपल्याला लक्षात येत नसेल, पण इकडं बघा आता इथं पूर्ण समुद्र दिसतोय। देश विदेशातले अनेक बोटी, कारण हे आंतरराष्ट्रीय बंदर आहे, तिथं हा हळूहळू वेग घेत असलेली बोट आपण अवश्य एकदा ह्या ठिकाणाला भेट द्यावी आणि आनंद घ्यावा पर्यटनाचा। आता आपण किनाऱ्यापासून दूर दूर जात आहोत, बिल्डिंगा त्या ज्या इमारती आहेत त्या हळूहळू आता छोट्या होत आहेत आणि हा आता समुद्र आपण दुसरं बेट आहे मधलं समुद्रातलं। या बेटावर काहीतरी कारखाना वगैरे उत्पादन दिसतोय, हा दिवस मावळतीकडे झुकलेला आहे आणि सायंकाळच्या रम्य प्रसन्न अशा वातावरणामध्ये आता बोटीने बऱ्यापैकी वेग घेतलेला आहे। ह्या बेटांच्या पलीकडे गेल्यानंतर
आपल्याला फक्त आणि फक्त पाणी पाणी आणि पाणी याशिवाय काहीच दिसणार नाही. डोळे नजर जाईल तिथपर्यंत, कारण हा अत्यंत विशाल असा हा अरबी सागर. या बोटीमध्ये आमच्यासोबत काही स्थानिक प्रवासी आहेत. हे मधले बेट, बेटामध्ये वेगवेगळे हॉटेल्स, निवासी सदनिका, अत्यंत अत्यंत प्रगतशील असं हे जुळं महानगर कोची आणि एर्नाकुलम. तर इथं आपला हा प्रवास सुरू आहे. आता या इमारती ज्या सागर किनाऱ्यावर बांधलेल्या आहेत त्या आता त्यांच्यापासून आपण दूर जातो. आता ह्या बेटाच्या जवळ आलो तर आपण झूम करून दाखवतो. हे कदाचित हॉटेल आहे मोठं इंटरनॅशनल. समोर समुद्रात बांधलेल्या इमारती दिसत असतील, आता त्याजवळ येत आहेत. आता ह्या कारखान्याच्या जवळ आलेलो आहोत. तर आपण आता पहिल्या बेटाच्या अगदी जवळ आलेलो आहोत. इथं मानवी वस्ती आहे, इथं हॉटेल्स आहेत, इथं बाजूला बोटी थांबलेल्या दिसत असतील शेकडो पर्यटकांसाठी छोट्या मोठ्या. आता बोटीने बऱ्यापैकी वेग घेतला आहे, तुम्हाला जाणवत नसेल कॅमेऱ्यात, पण बऱ्यापैकी धावती आहे. बेटाच्या अगदी आपण लगत आलेलो आहोत. आता जवळून आता थोडासा अंधार पडल्यामुळे तुम्हाला अंधून दिसत असेल, पण आम्हाला अगदी स्पष्ट दिसत आहे. हॉटेल, त्या इमारती पण आता जवळ येत आहेत समुद्रातल्या. याला मरीन ड्राईव्ह असं म्हटलं जातं. अरबी समुद्रामधलं हे बीच आहे, चांगलं सुप्रसिद्ध. आपण ज्या ज्यावेळी केरळला याल त्यावेळेस कोची एर्नाकुलमला आल्यानंतर या येथील बीचला नक्कीच भेट द्यावी, आनंद घ्यावा सागर सफरीचा. आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथले दृश्य दाखवायची इच्छा होती, पण दिवस मावळ तिकडे झोपलेला आहे आणि हळूहळू हळूहळू अंधूक अंधार पडतो आहे. तर पुढच्या सफरीमध्ये अनेक 550 बीचला आपण भेट देणार आहोत, त्यावेळी ज्यावेळेस बोटिंग करू. किंबहुना उद्याच आम्ही पृथ्वीचा स्वर्ग ज्याला म्हटलं जातं ते अलप्पुरचा म्हणजे अलप्पी येथील सी लेन जी आहे, अक्षरशः स्वप्नवत दुनिया, त्या दुनियेत घेऊन जाणार आहोत. तोपर्यंत आपण आजच्या याचा आनंद घ्यावा हीच विनंती. हा समुद्रातून गेलेला रस्ता. आता हे आपण जे घेऊन आलो तुम्हाला पहिले भेटीजवळ, आणि उद्या परत नवा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येतो आहे. तोपर्यंत आपला निरोप, आपला मित्र राजेसाहेब कदम मी आपला निरोप घेतो. रोजची व्हिडिओ आता पुढचे 8 दिवस लाईव्ह व्हिडिओ, वेगवेगळे धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांची व्हिडिओ पाहायला विसरू नका. फक्त त्याची वेळ टायमिंग आपल्याला साधता येणार नाही हीच विनंती करतो, आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. थांबतो. जय जगन्नाथ.